भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलाय. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे हे आपल्या गाडीत बसून कोर्टाबाहेर निघण्याच्या तयारीत होते. इतक्यात पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी अडवली आणि यावेळेस सिंधुदुर्ग कोर्टाच्या बाहेर खासदार निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. किती वेळ फोन लावायचे आम्ही? किती वेळ फोन लावायचे आमदार? आम्ही कशासाठी उभं आहे ते आणि कुठल्या अधिकाराखाली चाललाय मला सांगा ना. आपल्या समोर तुम्ही माझ्या समोर तुम्ही गेलात आणि आलात पण मला का थांबवलं तर तरी सांगा. जाऊन आलो ना. ते कुठे गेले? फोन लावत होते ते कुठे गेले? बोलवा त्यांना. एक एक जण गायब होतं मला सांगा ना. कशासाठी थांबवलंय मला तुम्ही? मग अधिकारी दाखवा कशासाठी थांबवलं इकडे. नाही तर गाडी सोडा आमची. आमदार आहेत, आमदारांना तुम्ही अडवू शकत नाही. काय आहे? तुमच्याकडे जिल्ह्यातच आहेत ना, गाडीने जात आहेत. अच्छा कुठं? आता सगळं प्रत्येक गोष्टीला सहकार्य करायचं. हे सहकार्य करायचं का आता? समोर उभे राहू नका. माझ्या मग समोर नका उभे राहू. काय चाललंय? हा या नाही ना, पुढे या ना. मला सांगा की इकडे इकडे कशासाठी थांबवलंय आम्हाला? कशाला जाते आम्हाला? सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर पेक्षा काय महत्वाचं आहे मला सांगा. हे कशासाठी थांबवलं आम्हाला? कोण बोलावून घेतो? आम्ही थांबण्यापासून थांबलोय. आम्ही 15 मिनिटं थांबलोय. अधिकार नाहीये हे थांबवायचं. कोर्टाच्या आवारात अधिकार नाही. मग तुमच्याकडे अधिकार नाही ना? हा तुमचा अधिकार नाही. ऐकून घ्या, ओपन कोर्ट मध्ये ऑर्डर झाली आहे. मला कायदा शिकू नका, तुम्ही पण शिकून घ्या. ओपन कोर्ट मध्ये झालंय. सांगितले आता मग मला इकडे कशाला थांबवलं? ते होत राहील. इकडे कशाला थांबवलं ते सांगा. इकडे कशाला थांबवलं ते सांगा. जाऊ देत पुढे. मग कशासाठी थांबवलं? कोणी अटक करायला सांगितलं का तुम्हाला? अटक करायला सांगितले का? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.